जन आशीर्वाद यात्रा या घडीला नेमकी कुठे पोहोचलेली आहे त्यासंदर्भातली बातमी बघूयात. 90% दहावी आणि बारावीचा निकाल या राज्यात फक्त सिंधुदुर्गातच लागतो. सिंधुदुर्गात 100% सगळ्या प्रकारच्या शाळा आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज जाऊन पाहूया, अख्ख्या देशात नाही. सिंधुदुर्गाचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे झालंय ना 650 बेडचं अख्ख्या देशात नसेल. हे का सांगतो मी करू शकतो, हे का नाही करू शकत. आता स्मारकाला भेटत आलं, मी स्मारकाला माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मानवंदना द्यायला जाऊ नये म्हणून प्रयत्न कालपासून एवढं आपण जाणार. कोणतरी आडवे तरी यायला पाहिजे. कोण नाही, कोण आहे हो, फक्त माणसं राहिलेत ना शिवसेनेत, झाडावर उड्या मारतात ना तेच राहील राहिलेत नाही. काय दम आहे त्यांच्यात, काय पैसे कमवून आपल्याकडे काही नाहीये. आणि म्हणून आपल्याला महानगरपालिका का उतरवायचंय ना, या मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस सुखी समाधाने आनंदाने जगला पाहिजे, राहायला पाहिजे, मनाला वाटेल तसं मुलाला शिकवता यायला पाहिजे, मुलीला शिक्षण देता यायला पाहिजे. तर राज्यकर्ते म्हणतात, राज्य माझ्याकडे आता आलंय सूक्ष्म मध्यम सूक्ष्म लघु आणि मध्यम विभाग खातं, म्हणजे उद्योग उद्योग ज्या खात्याच्या अंतर्गत आहेत ते सगळं खातं माझ्याकडे आहेत. वेगवेगळ्या कंपन्या अगदी छोट्या छोट्या 1 कोटीपर्यंतचा कारखाना ते 250 कोटीपर्यंतचे सगळे कारखाने सगळे उद्योगधंदे माझ्या खात्यात. आता तुम्ही बघा महाराष्ट्रात माझ्या प्रयत्न राहील उद्योगधंदे आणाल. मुख्यमंत्र्यांनी साथ करायला पाहिजे. गतिमान रीतीने 2 वर्षातच मी काय अपारंट करू शकतो एवढे उद्योग देण्याची ताकद माननीय मोदी साहेबांनी मला दिली. मोदी साहेबांनी नेलं आणि साहेब राहण्याची आपके लिए हम ये डिपार्टमेंट दे रहे हैं, आप कुछ करके बताइए. मैं बोला यस सर, हम करके जरूर साहेब जरूर. आत्मविश्वास आहे, करून दाखवायची धमक आहे, लोकांना सुखी पाहणं हा सुखी पाहिलं आनंदी पाहणं ते मला समाधान वाटतं. लोक समोर यावे, हसत खेळत यावी आणि त्यासाठी आपण हे केलं पाहिजे. मी कधी कोकणातही बघा तुम्ही अनेक या महिना दीड महिन्यामध्ये सगळे प्रकल्प समजून घेतले सगळे. 3 दिवसापूर्वी मी अधिकाऱ्यांची चर्चा करत होतो. बँगलोरचा एक उद्योजक आला होता, कसला असेल मला तुम्ही सांगा. बँगलोरला त्याची फॅक्टरी, मोठा उद्योजक आहे, एक्सपोर्ट पण कसली असेल. नारळ आपण फोडतो, किशी काढून टाकतो, नारळाचं खोबरं खाणं एवढंच आपण कोकणी माणूस नारळाची आपल्याला ओळख. पण तिकडे काय चालतं बँगलोरला, काय चालतं तामिळनाडूला आणि केरळाला, त्या नारळापासून त्या कोर पासून अनेक प्रकारची कार्पेट बनवतात, काद्या बनवतात, उषा बनवतात, अनेक प्रकार. पण परवा मला जे समजून आलं, जो भुगा नाळापासून रस्सी बनत खाली भुगा पडतो तेवढा याच्यापुढे जाळून टाकायचं, काही कामाचं नाही पुढे जाळून टाकायचं. परवा मला त्यांनी दाखवलं त्याच्यापासून प्लाऊड, फर्निचर करायला जे प्लाऊड लागतं त्या पुढ्यापासून बँगलोरला बनवून चालू आहे आणि ते प्लाऊड जगात एक्सपोर्ट होते. बघा काय याला बुद्धी म्हणतात, अक्कल म्हणतात. अक्कल कशी चालते, आपण फक्त त्या नारळ फोडला, खोबरं खाल्लं किंवा जेवणात घातलं का संप. पण त्याने कुठे गेले बघा तुम्ही. बांबू आपल्याला माहित तोडायचा आणि मंडप बांधायचा वा, एवढं बांबूचं काम लग्न कार्याला मंडप. पण त्या बांबूपासून सॉक्स बनतात, त्या बांबूपासून एवढे प्रकार आहेत, फर्निचर बनत, हवं ते फर्निचर. सावंतवाडीला एक मोठं शोरूम निघालंय बघा, होडावडेकर आपले मालवणीच आहे. त्या अशा झाडांपासून अशा काही गोष्टीपासून
आता 425 चाट टाकतो ना आपण, सर्दी बिर्दी झाली का पाट टाकतो आणि ते टाकतो. मला असं काही अधिकाऱ्यांनी परवा दाखवलं, आसाममध्ये त्या मोठी लागवड आहे चाच्या झाडांची आणि त्याच्यापासून अत्तर बनत, अत्तर मोठं उत्पादन घ्या अत्तर. फणसाच्या घरापासून आता औषध फार्मास्युटिकलला मी पावडर जाते काय म्हणतात तुला घराच्या आतल्या ह्याला फणसाची बी असते ना त्याला, त्या बी पासून पावडर बनवतात आणि पावडर बनवून फार्मास्युटिकलला जाते औषधं बनवतात. आम्ही का गरा खाल्ला का फेकली वाटेल ती एवढंच माहीत आहे. तर हे सगळं परिवर्तन मी कोकणाच्या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये लोकांच्या आणणार आणि आपल्या लोकांच्या कंपन्या असाव्यात. आपल्या लोकांचा छोटा उद्योग कराल तर छोट्या उद्योगामध्ये पण कमीत कमी 10 नोकऱ्या उपलब्ध व्हायला पाहिजे, 8 ते 10 एवढंच आमचं कंडिशन आहे. नाहीतर 1 कोटीच्या लोनला 35% सबसिडी आहे. फायदा उठवला पाहिजे, तयारी केली पाहिजे मेहनत करायला, वेदना की आपली नोकरी शोधत बसा लागे पर्यंत आपण म्हातारपण येतं कधी कधी. त्यापेक्षा असे उद्योगधंदे तुम्ही करा, लक्ष घाला, वाचा. हे साहेब आले होते. तर जनआशीर्वाद यात्रेमध्ये नारायण राणे संवाद साधतायत आणि यावेळी देखील त्यांनी सेनेवर निशाणा साधत सेनेवरती टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर बातमीची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत अशीच पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.